पोलीस टाईम्स न्यूज 24 आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात पोलीस टाईम न्यूज 24. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला मेन रोड रस्त्यासह पोलीस चौकीचे उद्घाटन. नाशिक येवला दिनांक 19 ऑगस्ट राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवल्यात नामदार भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील मेन रोड रस्त्याचे काँक्रिटीकरण व पाटोदा दरवाजा नाका पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहर अध्यक्ष दीपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलासेठ लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, मकरंद सोनवणे, शफिक मेंबर सुनील काबरा, मलिक मेंबर पुरुषोत्तम काबरा, राजेश भंडारी, श्रीकांत खंदारे, अविनाश कुक्कर, योगेश सोनवणे, प्रशांत खांबेकर, सुनील जाधव, रुपेश घोडके, सुमित थोरात, सुभाष गांगुर्डे, संतोष राऊळ, विशाल परदेशी, पार्थ कासार, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला मेन रोड रस्त्यासह पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. सदर चौकी ही वर्षानुवर्ष धूळ खात पडलेली होती, परंतु नामदार भुजबळ साहेब यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने या पोलीस चौकीस पुनर्जीवन मिळाले आहेत. पोलीस टाईम न्यूज 24 काजी सलीम येवला.